आयुष्यातील शेवटचा टप्पा हा स्मशानभूमीच असते, त्यामुळे ती अत्याधुनिक असावी असे प्रतिपादन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेट भगत यांनी मंगळवारी केले. पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून मोह येथे स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. या स्मशानभूमीचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेट भगत यांच्या हस्ते लोकार्पण मंगळवारी करण्यात आले. पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या निधीमधून तालुक्यात अनेक विकासांची कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील मोह येथे 11,88,921 रुपयांच्या जिल्हा नियोजन निधीमधून स्मशानभूमी बांधण्यात आली असून तिचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार या स्मशानभूमीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेट भगत यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, सरपंच सुरेखा पवार, उपसरपंच अक्षता म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, माजी सरपंच गुरुनाथ भुईर, माजी उपसरपंच प्रवीण पालव, नेरे जिल्हा परिषद अध्यक्ष सुनील पाटील, पुंडलिक पाटील, राम म्हात्रे, लक्ष्मण म्हस्कर, भास्कर पाटील, विजय पाटील, मिथुन पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. जरी आपण किती कंटाळा केला स्मशानभूमीच्या उद्घाटनाला किंवा स्मशानावर यायला, तरी शेवटचा टप्पा हा स्मशानभूमीचा आहे आणि त्याच्यामुळे ती अत्याधुनिक असावी, चांगली असावी हा सर्वांनाच वाटतं. कारण तर स्मशानभूमीवर कुठून माणूस येईल, कुठल्या जिल्ह्यात नाही येईल, आणि तिथं म्हणून तिथं जी स्मशानभूमी वापरतो ती स्वच्छ असावी, चांगली असावी. आणि म्हणून आपल्या गावातल्या सर्व नेत्या मंडळींनी, कार्यकर्त्यांनी आग्रही मागणी केल्यानंतर आज ही स्मशानभूमी चांगलं काम केलेलं आहे. मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कारण आज मी आम्ही तिकडे बोलणार होतो अशा ठिकाणी सर्व ठिकाणच्याकडे कामाचे भूमिपूजन उद्घाटनं आहेत. आता आम्ही जाणार पालीला, पालीवरनं जाणार वाडदोलीला दोन ठिकाणी, नंतर बेलवलीला. हे आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली पनवेल मतदारसंघाचा विकास करत असताना सर्व कामं होणं आम्हाला गरजेचं वाटतं. कारण स्मशानभूमी झाल्यानंतर रस्ता असावा हे साहजिकच आहे. म्हणजे त्या रस्त्यातूनच आपले जे कोण आहेत मैत्यावर येणारे ते येत असतात, आणि तो रस्ता चांगला असावा म्हणून तुम्ही त्याचा दाखला द्या आम्हाला, तर आपण कामसुद्धा यावर्षी किंवा या वर्षाच्या शेवटला आपण ते काम नक्कीच हातामध्ये घेऊ. मला 2-3 दिवसात दाखला आणून द्या. आपण ती कामं, जी काही कामं असतील ते आपण करायचे. आता हे रस्ता झालेला पूर्ण जो अतिशय खडतर असा रस्ता 5-6 महिने आपण भोगलं, खरोखर सर्वांनी त्रास झाला सर्वांना. पण आता रस्ता दोन, आता पालीच्या स्मशानभूमीपासून ते पाली गावापर्यंत रस्ता थोडासा झाला आहे. आणि इथं आपलं जे काँक्रीटकरण आहे तिथं मी त्या विचारलं यांना गावात, तिथं आपण डांबरीकरण घ्यावं का, नाही ते पटकन होऊन जाईल का. तर ते आता आपण दोन्ही कामं टाकलेली आहेत. आता वाटतं 8-10 दिवसामध्ये होईल. पण पाऊससुद्धा जवळ येतो आहे, तर काँक्रीटकरण करावं का काय करावं ते एकदा आपण ठरवा आणि आम्हाला सांगा. जी जी कामं असतील ती आम्हाला सांगा. आपण सर्व कामं करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी प्रयत्न करूया. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.